<laughs> तर म्हणसाला आज व्हिडिओत पहिला घड्याळ का दाखवलं तर आता वाजलेत साडेसात तर आम्ही उद्या मकर संक्रांत आहे मग व्यवसायाला वाण लागते मग ते वाणाची तयारी करायला लागलो मग म्हणलं ला आपल्या मित्रांना दाखवा आम्ही काय काय घालतो त्या वाहनामध्ये तर बऱ्याच काय वस्तू आहेत त्या सगळे एकत्र करून मग वाण तयार करतो आम्ही ती uh, मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भुगीच्या दिवशी uh, करत असतो आम्ही सगळेजण पण त्याच दिवशी करत असतील पण कुणाची पद्धत वेगळी असते कुणाची पद्धत वेग uh, म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते आणि आम्ही ज्या ज्या वस्तू टाकतोय त्यातल्या वस्तू पण असतील कदाचित नसतील पण तर चला मी दाखवते तुम्हाला की मी कोणत्या कोणत्या वस्तू टाकणार आहे त्याच्यात आणि सगळं मिळून एकत्र वान तयार करणारे आपल्या मकर संक्रांतीच्या ववसनेसाठी तर चला तर तुम्हाला म्हणल्याप्रमाणे मी वानाचं साहित्य सगळं जमा केलंय आणि वान पण तयार केलेलं आहे बरं का तर तुम्हाला दाखवते मी काय काय त्याच्यामध्ये टाकले तर बघा मी वानामध्ये काय काय टाकले ही आहे ज्वारी ज्वारीचं कनिज घेतलं परत बोर टाकले परत आपलं ही आहे ऊस परत ढाळा परत गाजर परत हे पेरू हे वांग आणि आपला ही घेवडा अशा सगळ्या प्रकारच्या वस्तू टाकल्या त्या मी तर काही तासात वाण तयार झालं आहे माझा आता हे वाण तयार करून मी उद्या ओवचणार आहे सगळ्या सुवासिणींना आणि ह्याच्यात अजून एक महत्त्वाचं म्हणजे न दिसणारं हळदी कुंकू आहे परत तीळ तांदूळ हे पण आहे तर मी आहे हो का तुम्हाला कुठं कुठं तीळ वगैरे दिसेल तांदूळ पण दिसेल तर मी हे पण टाकलं ह्याच्यात तर अशा प्रकारे मी वाण तयार केलेलं आहे तर मला पण कमेंट करून सांगा की तुमचा वाण कसा तयार केला जातो आता एवढं तर कमेंटमध्ये सांगू शकत नाही पण ज्याला वेळ आहे ते सांगू शकते आणि माझा वाण कसा वाटला ती पण सांगा तर तर आमच्या इकडं अशा प्रकारचा वाण तयार करते ती आणि ह्याच वानानं उद्या मकर संक्रांती दिवशी सु, सगळ्या सुवासिनला ववस्थेती म्हणजे जसं आपण एक प्रकारची ओटी भरतो तशा तशाप्रकारे ओवस्थेती तर मी पण वसणार आहे आणि सगळ्यांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर तुम्ही पण मला शुभेच्छा देणार त्याबद्दल मी ह्याच व्हिडिओत धन्यवाद म्हणते तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत चला बाय